रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 60वा पुण्यतिथी सोहळा सातारा येथे गुरुवारी संपन्न झाला. कर्तृत्व दातृत्व आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक जाणीव बांधिलकी जोपासणारे रयतचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कर्मवीर भूमीत समारंभपूर्वक हृदय सत्कार करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 60वा पुण्यतिथी सोहळा सातारा येथं अनेक मान्यवरांच्या आणि हजार रयत सेवकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्यानं भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावला आहे. रयत शिक्षण संस्था मातृसंस्था मानून सदैव रयतच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चालू शैक्षणिक वर्षात संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल मीडियम स्कूल आणि खारघर येथील रयत इन्क्युबेशन सेंटरच्या उभारणीसाठी 1,52,75,000 रुपयांची देणगी दिली आहे. तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी संस्थेच्या विकासासाठी 69,50,000 रुपये देणगी दिली असून संस्थेच्या विकासात नेहमीप्रमाणे मोलाचा वाटा उचलला आहे. त्याबद्दल पद्मभूषण कर्मवीर अण्णांच्या पुण्यतिथी सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर शकुंतला ठाकूर यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, TIPL वतीनं कंपनीचे मुख्य व्यवस्थापक अनिल देशमुख, अकाउंट विभागाचे महाव्यवस्थापक अरुण नाईक यांना सन्मानचिन्ह देऊन हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, माजी चेअरमन थोर विचारवंत ND पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, विश्वजित कदम, संस्थेचे सचिव भाऊसाहेब कराळे, उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, पेट्रॉन सदस्य लक्ष्मण शेठ पाटील, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, विश्वनाथ कोळी यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जवळपास 90% आदिवासींचा भाग, त्या आदिवासींच्या महाविद्यालयामध्ये माझ्या समजुतीने 70-75% मुलं मुली आदिवासी कुटुंबातले. तिथे चांगली वस्तू आहे, तिथे आणखीन सुविधा देण्याची गरज आहे. आणि म्हणून आज त्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो इथं काहीतरी केलं पाहिजे. आणि असं ज्यावेळेस आमच्यापुढे प्रश्न असतो तर पहिल्यांदा आमच्यासमोर एक नाव येतं आणि त्यांचं नाव रामशेठ ठाकूर. रामशेठ ठाकूर आज त्यांचे चिरंजीवी या ठिकाणी होते. त्यांचे चिरंजीव वडिलांचा आदर्श कायम ठेवतील अशा अपेक्षा आमची. यंदाच्या वर्षी रामशेठने जवळपास फार काही नाही 10-25 रुपये खरेदी वेगवेगळ्या कामाच्यासाठी इथे एक वास्तू बांधून देत आहेत. रायगड जिल्ह्यात एक वास्तू बांधून देत आहेत. इथे कोणती वास्तू बांधून देत आहेत. आणि काल सहजच मी त्यांना म्हटलं की आदिवासींच्या शाळेमध्ये तिथं कमतरच आहे, काहीतरी केलं पाहिजे. त्यांचा ₹1 रुपये घेऊन जावं चांगली गोष्ट. ₹1 रुपयाच्या बदल्याचा विचार त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्याच्याबरोबरच आणखी त्याच्यामध्ये काही कमतरता आहे हे बघितल्याच्यानंतर आम्ही अजित पवारांच्याकडे लक्ष दिलं. त्यांनी सांगितलं की कुटुंबियांच्या वतीनं त्यांच्या फाउंडेशनच्या वतीनं आणखी आम्ही 1 करोड रुपयांच्या घर देतो. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणची जबाबदारी घेतली. आणि माझा शेवटची जबाबदारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझी संस्थेच्या वतीनं आम्ही 1 करोड रुपये या ठिकाणी घालू आणि 1-3 कोटी रुपयाची वास्तू त्या ठिकाणी बांधायची प्रचारांची जी अपेक्षा आहे त्यांच्या अपेक्षेच्या पेक्षा 40 लाख जास्त दिले जपून आपल्याला. तुम्ही आम्हाला 2,60,000 हे सांगितले होते. पण आता रामशेठचा हात लागल्याच्या नंतर हे काम कधी अर्धवत होत नसतं, जरा मोकळ्या हातानेच होत असतं. आणि ते या ठिकाणी झालं याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मदत गेल्याच्या नंतर 1 महिन्याच्या बांधकामाची सुरुवात करा आणि पुढच्या 9 महिन्याच्यापूर्वी मला येऊन बांधकाम झालं हे त्या ठिकाणी दाखवा. एवढंच त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी सांगितलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.